आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी सुष्मिता भंधारे पाटील आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, कालच्या टास्क फोर्स या बरोबर घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अर्थात मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे ती ते म्हणजे मुंबईची लोकल केव्हा सुरू होते, आता या सगळ्या विषयाला घेऊन काय वाटतं, पुढे काय घडामोडी घडू शकतात? खरं तर काल टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये एकूणच मुंबईतील अनेक निर्बंध शिथिल होतील का याबाबत विचार होत होता. ज्या पद्धतीनं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे 11 जिल्ह्यांमध्ये अजूनसुद्धा निर्बंध हटवण्यात आलेले नाही आहेत. मुंबईमधील काही दुकानं, रेस्टॉरंट्स आणि जे मल्टिप्लेक्स आहेत यांच्यामध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आलेल्या आपल्याला पाहायला मिळते वेळेच्या बाबतीत. सध्या मी आहे अंधेरी स्थानकाबाहेर आणि या अंधेरी स्थानकाबाहेरची गर्दी बघूनच आपल्याला लक्षात येते की मुंबईकर घराबाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. नोकरी धंद्यासाठी बाहेर पडणारे हे मुंबईकर आहेत ज्यांच्या लांबच लांब रांगा आहेत. खरं तर अंधेरी स्थानकाच्या बाहेर सध्याची जर स्थिती बघितली तर साधारणपणे समोर मेट्रोचं स्टेशन आहे आणि या मेट्रोचं स्टेशनकडे जाण्यासाठी बसेसचा वापर मुख्यत्वे केला जातो. लोक रांगेत तासनतास थांबून असतात आणि या लांबच लांब रांगा वारंवार बसेस येत असल्यास तरीसुद्धा आपल्याला दिसतात. तुम्ही दररोज प्रवास करतात का आणि काय परिस्थिती असते रोज? बस वेळेवर नाही भेटत. अच्छा, किती वेळ थांबणे अशाच लांब रांगा असतात? लोकल सेवा सगळ्यांसाठी खुली व्हावी असं वाटतं का? येस, लाईक लेबर फोर्स. खरं तर अनेक लोक इथे रांगेत आहेत. तुम्ही जेव्हा घराबाहेर पडत असतात तेव्हा दररोज किती वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, प्रवासात किती वेळ जातो? 8 hours. लोकल सगळ्यांसाठी खुली व्हावी असं वाटतं का? हो, ॲक्च्युली वाटतं आहे, कारण प्रवासाचा त्रास होतो आहे, त्यामुळे आमच्यासाठी एकच ऑप्शन आहे लोकल ट्रेन. सो वाटतं चालू व्हावं. आताच लसीकरण झालेल्यांना ट्रेनमधनं प्रवास करू द्यावा असं म्हटलं जातं, पण इथे बससाठी खूप रांगा आहेत, त्याचा त्रास होतो का? बसमध्ये पण तर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हो, ते तर आहे, बसमध्ये पण खूप गर्दी असते, पण आम्हाला काही ऑप्शन नाही आहे दुसरा प्रवासाचा. सो सध्या आपण बघतोय बसमध्ये लोक जाण्यासाठी इथे रांगेत आहेत आणि ते बसमध्ये प्रवेश करत आहेत. दुसरीकडे सुद्धा तशाच पद्धतीचं चित्र आहे की लांबच लांब रांगा आणि लोक रांगेमध्ये उभे आहेत. इथे काही सर्वसामान्य मुंबईकर आहेत जे दररोज घराबाहेर पडतात. एकूणच लसीकरण झालेल्या लोकांना ट्रेनमधनं प्रवास करू द्यावा. आता सगळी ऑफिसेस खुली झाली आहेत, तर बदल होणं अपेक्षित आहे का नियमांमध्ये? हो, ॲटलीस्ट ज्यांनी डोस घेतले आहे त्यांना तरी गव्हर्नमेंटने अलाव केलं पाहिजे, बिकॉज रोज हे असं स्ट्रगल करा. बस तर तुम्ही हे करता, पण तुम्ही ट्रेन अलाव करत नाही आहे, मग त्याला काही पॉईंट नाही आहे. दररोज किती वेळ उभं राहावं लागतं? आता अर्धा अर्धा तास तर आम्हाला लाईनीत उभंच राहावं लागतं, त्यात तिकीट पण आम्हाला मिळत नाही, तिकिटीसाठी पण रोज लाईनमध्ये उभं राहावं लागतं. सो ट्रॅव्हल कसं करायचं? ही सर्वसामान्यांची समस्या आहे विशालजी. आपण बघतोय की रांगा थांबत नाही आहेत, लोकं घरामध्ये बसू शकत नाही आहेत आणि वॅक्सिनेशन केलेल्यांना तरी किमान घराबाहेर पडावं लागतं आहे, त्यांच्या ऑफिसेसला पोहोचावं लागतं आहे. अशा वॅक्सिन ज्यांनी घेतलेलं आहे त्या लोकांना तरी किमान रेल्वे प्रवास खुला व्हावा अशी अपेक्षा टास्क फोर्सच्या बैठकीकडनं व्यक्त होत होती. परंतु सध्याचं जर आपण चित्र बघितलं तर कुठेही रेल्वे प्रवासाबाबतचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. गर्दी सगळीकडे आहे, लांबच लांब रांगा आहेत. या रांगा इतक्या लांब आहेत की अगदी अंधेरी स्टेशनच्या बाहेर डबल रांगा रोज नागरिकांच्या असतात. रिक्षा इथे आहे, रिक्षेचा एक पर्याय आहे. तुम्ही दररोज घराबाहेर पडत असतात, काय समस्यांना सामोरं जावं लागतं? आणखी निर्बंध शिथिल व्हावे किंवा लोकल सुरू व्हावी असं वाटतं का? हो, असं वाटतं, लोकल सुरू व्हावी, कारण प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच, नोकऱ्या आपल्याला सांभाळायच्या आहेत, त्यामुळे लोक बरेच लोक आता जसं सुसाईड वगैरे करत आहेत, तर थोडे शिथिल करावे निर्बंध आणि लोकांनी लोकल सुरू करावे. लवकरात लवकर लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली व्हावी अशी अपेक्षा आपण करू शकतो, किंवा ज्या पद्धतीनं 11 जिल्ह्यांसाठी नियम अजूनही हटवण्यात आलेले नाही आहेत, निर्बंध तसेच आहेत, तशा पद्धतीची परिस्थिती मुंबईत नाही आहे. कारण मुंबईतले रुग्णवाढीचा दर, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, या सगळ्या निकषांवरती मुंबईमध्ये काही अंशी शिथिलता जरी आलेली असली तरी मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवा सर्वसामान्यांना खुला कधी होणार, किंवा काही अटीशर्तींच्या बाबतीत तरी लोकल सेवा खुली होते का नाही हे बघणं आपल्याला येत्या काळात फार महत्त्वाचं ठरणार आहे. विशालजी, सुष्मिता आपल्याबरोबर या सगळ्या संवादामध्ये मधु कोटियन देखील सहभागी होत आहेत, रेल्वे प्रवासी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. मधु कोटियन, कायम आपण प्रवाशांच्या हक्कांच्या विषयाला घेऊन
पुढे येत असतात, आपलं म्हणणं रेल्वेसमोर मांडत असतात, अशावेळी सध्याची सगळी परिस्थिती आपण लक्षात घेतली तर बहुतांशी अत्यावश्यक सेवेतली मंडळी आणि त्याही व्यतिरिक्त इतर लोक ज्यांना जर बसमधनं प्रवास करायचा असेल तर 8-8 तास प्रवास करावा लागतो आहे, म्हणजे जीव खरं तर घायकुतीला येतो, अशावेळी आपण काय मागणी करताय? आता आमची मागणी जी आहे की आतापर्यंत 8-9 उद्या ते लोकल ट्रेन सामान्य नागरिकांसाठी ओपन करणार, म्हणजे सुरुवात करणार आहे असा लोकांनी एक आशेवरती आहे. पण आता मुंबईचा परिस्थिती बघितला तर चांगली सुधारणा मुंबईमध्ये झालेली आहे, तर त्या पार्श्वभूमीवरती आज समजा तुम्ही हे लोकल ट्रेनचा लवकर डिसिजन घेतला तर एजन्शियल वर्कर बरोबर अजून काही जे वर्ग आहे जसा ॲडव्होकेट्स आहे, शिक्षक आहेत आणि फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करणारे काही मंडळींना ते अजूनही अलाव करत नाही आहे. असे मंडळींना सुद्धा त्या 2 वॅक्सिन आम्ही जे डिमांड केलेलं आहे त्याच्यामध्ये तेही कव्हर होतात, तर एकंदर 13-13.5 लाख लोकांना त्याचा संधी मिळणार आहे. म्हणून आमचा सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये 2 वॅक्सिन घेतलेल्यांना लवकर प्रवास करण्याचा मुभा द्यावा असं आमचं विनंती आहे सरकारला. पण मग या संदर्भात आता सध्या आपण काही पत्रव्यवहार करताय का किंवा कोणाशी आपला संवाद सुरू आहे का? आता आम्ही सरकारमध्ये जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्या डिझास्टर मॅनेजमेंटला आम्ही अप्रोच केलेला होता आणि त्याच्या नंतरच या विषयाला चर्चेला सुरुवात झाली आणि पॉलिटिकल पार्टी सुद्धा या कामामध्ये आमच्या बरोबर सहभाग करण्याला, कारण आमचं जे म्हणणं आहे त्यांना पटल्या कारणाने त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर असा एक होप्स आहे एक लवकरात लवकर या आता कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्याचा लवकर डिसिजन होईल. आणि खास विशेष करून आम्ही 2 दिवसापासून बघतोय की याचा विचार करतील, कारण उपमुख्यमंत्रींचे सुद्धा प्रवास संपवल्यानंतर त्यांनी सुद्धा पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की आम्ही 2 वॅक्सिनवाल्यांचा विचार करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आमचा एक होप्स आहे की या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्याचा डिसिजन होईल आणि 13-14 लाख प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे असं एक आशा आहे. मधुकुटीया, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष म्हणून बहुतांशी प्रवाशांकडनं आपल्यापर्यंत भावना ज्या आहेत त्या पोहोचवल्या जात असतील, काय भावना आहेत आत्ता या क्षणाला? खरंतर लोकांचा भरपूर फोन येत आहेत की आम्ही जे उपक्रम म्हणजे आम्ही जे डिमांड केलं, मागणी केलं, किंवा त्या मागणीनंतर बरेच लोकांचा हे फोन कॉल आले की फार योग्य मागणी आहे. कमीत कमी जे आज वॅक्सिन जे घेत आहेत आणि जे न घेणाऱ्यांना सुद्धा ते त्यांना प्रोत्साहन मिळत आहेत आणि एक चांगला उपक्रम आहे की त्याच्यातून विना तिकीट जे प्रवास करणारे जे लोक आहे जी. पुन्हा एकदा आपण मधुकोटियन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण मधुकोटियन यांनी जसं सांगितलं की यातला पहिला मुद्दा की ज्या मुंबईकरांनी 2 डोस घेतलेले आहेत, लसीचे 2 डोस घेतलेले आहेत, त्यांना लोकलमधनं प्रवास करण्याची मुभा जी आहे ती द्यावी अशी मागणी जी आहे रेल्वे प्रवासी संघटनेकडनं केली जाते. दुसरा मुद्दा हा देखील उपस्थित होतो की आत्तापर्यंत मुंबईमधल्या किती लोकांचे 2 डोस हे घेऊन पूर्ण झालेले आहेत, 2 डोस त्यांनी घेतलेले आहेत. बरं, जर घेतले नसतील आणि त्यामध्ये बहुतांशी असे जे प्रवासी आहेत ज्यांना खरं तर त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्याकरता म्हणून बसने प्रवास करावा लागतो आहे, कारण त्यांना लोकलची सेवा आता या क्षणाला उपलब्ध नाही आहे, ज्यांना 8-8 तास बसमधनं प्रवास करावा लागतो आहे, सकाळी जाताना 4 तास पुन्हा संध्याकाळी येताना 4 तास, अशा लोकांची माहिती किंवा त्यांनी डोस घेतलीत की नाही याबद्दलची माहिती सरकारकडे आहे का? आणि जर त्यांना प्रवासाची मुभा उपलब्ध करून द्यायची आहे तर मग दुसरा डोस देण्याच्या संदर्भात अधिक वेगाने खरं तर प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल का, त्याबद्दलची पावलं उचलली जातील का, असे असंख्य प्रश्न आहेत. कारण हा देखील एक मुद्दा जो आहे तो लक्षात घ्यावा लागेल की गर्दी तिथे कोरोनाचा प्रसार हे सर्वसामान्य सूत्र ज्यावेळेस आपल्याला सगळ्यांना समोर लक्षात आलेलं आहे, अनुभवायला आलेलं आहे, त्यावेळी जर आपण लोकांना जास्तीत जास्त मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा जर म्हणजे तशी मुभा त्यांना उपलब्ध करून देतो आहे तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्यांचे 2 डोस आहेत ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने म्हणून आरोग्य व्यवस्थेकडनं सुद्धा
लसीकरणाला अधिक वेग द्यावा लागणार आहे आणि सध्याला किती लोकांचे दोन डोस घेऊन पूर्ण झालेले आहेत याबद्दलचा डेटा जो आहे तो देखील समोर असणं आवश्यक असणार आहे. जर दोन डोस तुम्ही घेतलेले आहेत आणि त्यांना जर प्रवासाची मुभा दिली जाते तर मग नेमकं त्यांच्याकडे काय असायला हवं, कुठल्या प्रकारचं पत्र असायला हवं जे दाखवून ते लोकलमधनं प्रवास करू शकतात याबद्दल देखील विचार करून तशा सूचना ज्या आहेत त्या द्याव्या लागणार आहेत, कारण हा सगळा व्यवस्थेचा भाग आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि त्यासाठी आमच्या YouTube/News18 लोकमतला सबस्क्राईब करा. ही होत एक ब्रेक, पहा फक्त News18 लोकमत.